पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला 4 दिवसांची कोठडी. सुरेंद्र अग्रवालचा मोबाईलही पोलिसांकडून जप्त. डोंबिवली स्फोटातील मृतदेहांचं शोधकार्य सुरूच. आज सर्च ऑपरेशन दरम्यान एकाचा मृतदेह सापडला तर आणखी काही जण बेपत्ता. मृतांचा आकडा 14. मुंबई शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी मवियाचे उमेदवार ठरले. अनिल परब आणि जमो अभ्यंकरांना उमेदवारी तर महायुतीकडून अद्याप चाचणी सुरू. पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक. आनंदराव अडसूळ यांना भाजपकडून राज्यपाल पदाची ऑफर. नवनीत राणा यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभं न राहिल्याचं रिटर्न गेम. अडसूळांचं शिफारसपत्र शहांना दिल्याची माहिती. मराठवाड्यातील दुष्काळ स्थितीच्या झळा आणखी तीव्र. संभाजीनगरमधील सुखना धरण पूर्णपणे कोरडं ठाक, तर हिंगोलीतील पूर्णा कायाधू आणि पैनगंगा नदीचं पात्रही आटलं. सोलापुरातही शेतकरी पाण्याअभावी संकटात. मान्सूनपूर्वी बंगालच्या समुद्रात रेमल चक्रीवादळ धडकणार. रविवार संध्याकाळपर्यंत तीव्रता वाढणार, ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहणार. केरळमध्येही पाऊस वाढला. देशात 6व्या टप्प्यातील 58 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू. 5 वाजेपर्यंत देशात 57.7% मतदान. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी जम्मू काश्मीरमध्ये मतदान.